महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये शैलजा दराडे यांच्यावरती गुन्हा दाखल केला गेला होता. प्राथमिक चौकशीमध्ये त्या दोषी आढळल्यात, त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांचं निलंबन झालं होतं. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्यांना सोमवारी अटक केली. दराडे यांच्या आधी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असलेले तुकाराम सुपे हे सुद्धा टीईटी घोटाळ्यामध्ये अटक झाले होते. त्यानंतर शिक्षण परिषदेचा कारभार दराडेंकडे सोपवण्यात आला. मात्र शिक्षकांना नोकरी लावण्याच्या बहाण्यानं दराडे यांनी लाखो रुपये प्रत्येकाकडनं जमा केले होते आणि यामधनं गोळा केलेली एकूण रक्कम थोडी थोडकी नाही तर ती 5 कोटींच्या घरात होती असा आरोप आहे. तर याविषयी पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती आपण पाहूया. हडपसर पोलिसांनी ते दाखल पुन्हा 337/23/420/420/406 प्रमाणे दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये पाहिजे असतील आरोपी शैलजा रामचंद्र दराडे यांना या गुन्ह्यामध्ये तपासणी अटक केलेलं आहे आणि उद्यावेळी त्यांना मान्य न्यायालयात हजर करतो. आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्याला माहिती देतात. मंदार, शिक्षण विभागातला हा सगळा स्कॅम किती मोठा आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, कारवाई कुठवर आली आतापर्यंत? ज्ञानदा, शैलजा दराडे या शिक्षण विभागामध्ये कार्यरत असताना राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काम करणारे जे शिक्षक आहेत, जे तात्पुरत्या पद्धतीनं किंवा टेम्पररी पद्धतीनं काम करतायत, त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यासाठी या शैलजा दराडेंनी त्यांना आश्वासन दिलं आणि त्या बदल्यात त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. जे तक्रारदार आहेत ते सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यामधले आहेत. त्यांच्या 2 महिला नातेवाईकांना, ज्या डीएड त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं होतं, त्यांना नोकरी लावण्यासाठी या शैलजा दराडेंनी त्यांच्याकडून 27 लाख रुपये घेतले. हे 27 लाख रुपये शैलजा दराडे यांनी त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्यामार्फत घेतले, मात्र नोकरी लावली नाही. त्यानंतर हे जे तक्रारदार आहेत सूर्यवंशी यांनी जेव्हा पैशाची मागणी सुरू केली तेव्हा शैलजा दराडे आणि त्यांच्या भावानी पैसे दिले नाहीत आणि त्यानंतर हे प्रकरण जे आहे ते पोलिसांकडे गेलं आणि पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा थोडे थोडके नाही तर 44 लोकांकडून किंवा 44 शिक्षकांना आपण नोकरी लावू असं म्हणून शैलजा दराडेंनी पैसे घेतल्याचं समोर आलं आणि ही रक्कम काही कोटींमध्ये आहे. म्हणजे 5 कोटीच्याही पुढं ही रक्कम जाऊ शकते, कारण कोणाकडून 18 लाख, कोणाकडून 20 लाख, कोणाकडून 27 लाख अशा स्वरूपामध्ये शैलजा दराडे यांनी हे पैसे स्वीकारले आणि त्यानंतर जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्या या आरोपांमध्ये तथ्य आढळलं. एक ऑडिओ क्लिप देखील समोर आली होती, आपण ABP माझावरती ही प्रेक्षकांना दाखवली देखील होती ही ऑडिओ क्लिप, ज्यामध्ये शैलजा दराडे ह्या अगदी स्पष्टपणे पैशांची मागणी करताना दिसत होत्या आणि त्यानंतर मग जेव्हा शिक्षण विभागाने त्यांच्यावरती कारवाईचे आदेश दिले आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अटक झालेली आहे. मात्र या शैलजा दराडे एकमेव नाही ज्यांना शिक्षण विभागामध्ये अशा प्रकारचा गैरकारभार केल्याच्याबद्दल अटक झाली आहे किंवा निलंबित करण्यात आले. गेल्या काही दिवसांमध्ये शिक्षण विभागामधले हे जे काही भ्रष्ट अधिकारी आहेत आणि त्यांनी जो काही उत्मात केलेला आहे, त्यांनी जो काही त्या ठिकाणी अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे, तो सातत्याने समोर येतो आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची ACB मार्फत, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी देखील सुरू आहे. इतका हाहाकार या सगळ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी माजवलेला आहे. याच्यात आश्चर्याची बाब म्हणा किंवा याच्यामध्ये विरोधाभास हा म्हणा की तुकाराम सुपेंना शिक्षण परिषदेचे अध्यक्ष असताना अटक करण्यात आलेली होती. त्यांच्या आधीचे जे अध्यक्ष आहेत शिक्षण परिषदेचे ते देखील अटक झालेले होते आणि त्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.